आणि यानंतर लसीकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी, लसीकरण धीम्या गतीने होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे। लसीकरण धीम्या गतीने होत असल्याने पंतप्रधान युरोप दौऱ्यावरून परत येताच तातडीने बैठक देखील घेणार आहेत। 3 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता ही बैठक होईल। यावेळेस पंतप्रधान वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। नुकतच देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला, मात्र सध्या देशभरात लसीकरणाचा वेग काहीसा मंदावलेला आहे। याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केलेली आहे। सध्या G20 परिषदेसाठी पंतप्रधान हे युरोप दौऱ्यावरती आहेत। तिथून परत आल्यानंतर आता ते 3 नोव्हेंबरला देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी, काही निवडक जिल्हाधिकाऱ्यांशी याच लसीकरणासंदर्भात चर्चा करणार आहेत।